फ्रेंड्स वेलकम ब्रेनफूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा नवीन माहितीपर अगदी पुन्हा एकदा उपयुक्त आणि नवीन माहितीपर व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे. मित्रांनो, उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी हे नातं अतिशय घट्ट आहे. एवढं घट्ट नातं मला वाटत नाही कोणाचं आहे. तर मित्रांनो, उपवासाला आपण साबुदाणा खिचडी अवश्य खातो म्हणजे खातोच. अनेक जण उपवासच साबुदाण्याची खिचडी खायला मिळेल म्हणून धरतात आणि अनेक जणांना खरं तर साबुदाणा खिचडी आवडते म्हणूनही ते खातात. परंतु या साबुदाण्याची जी खिचडी बनवतो याच्यामध्ये जो महत्त्वाचा घटक आहे साबुदाणा, या साबुदाण्याविषयी आपल्याला मनामध्ये अनेक प्रश्न असतात. अनेक जण प्रश्न विचारत असतात की हा साबुदाणा नेमका तयार होतो कसा, हे पीक आहे हे पीक तयार होतं कसं, एखाद्या शेंगांमध्ये तयार होणारा हा दाणा आहे जसं की शेंगदाणे वगैरे, की ते एखाद्या झाडाचं बी आहे, ते समजत नाही. आणि म्हणून याविषयी साबुदाणा नेमका आहे तरी काय, किंवा साबुदाणा आपल्या पचन समस्येसाठी खरंच किती फायदेशीर आहे, किंवा साबुदाण्यामध्ये कोणती पोषण मूल्य असतात, या संपूर्ण विषयाची चर्चा मी आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तत्पूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला बेल आयकॉनवर क्लिक करा. तर मित्रांनो बघा, श्रावण भाद्रपद हे दोन महिने तर उपवासांचं म्हणजे पिकच आलेलं असतं. खूप उपवास या महिन्यामध्ये असतात. खरं तर अनेक वर्षामध्ये अनेक दिवस असे असतात की ज्या दिवशी उपवास केले जातात, महिला मंडळींमध्ये हे प्रमाण जास्त आहे, आणि त्या उपवासामध्ये साबुदाणा हा अवश्य खाल्ला जातो. साबुदाणा खिचडी अवश्य खाल्ली जाते किंवा साबुदाण्याचे विविध पदार्थ खाल्ले जातात. मग साबुदाणा हा नेमका आहे तरी काय, तर सर्वात महत्त्वाचा आहे साबुदाणा हा नैसर्गिक नाही आहे, हा कृत्रिम पद्धतीने बनवला जाणारा कर्बोदक बहुल पदार्थ आहे. म्हणजे याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणामध्ये असतात. बघा, 100 ग्रॅम कोरड्या साबुदाण्यामध्ये 94 ग्रॅम कर्बोदक, 0.2 ग्रॅम प्रथिन आणि 0.5 ग्रॅम तंतुमय पदार्थ आणि 10 ग्रॅम कॅल्शियम असतं. म्हणजे याच्यावर तुमच्या लक्षात येईल की 100 ग्रॅम साबुदाण्यामध्ये 94 ग्रॅम कर्बोदक असतात, कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं. मित्रांनो, टॅपिओका नाव नीट ऐका, टॅपिओका या नावाच्या झाड आहे आणि या झाडाचे जे जाड आणि पुष्ट अशा खोडांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्बोदक साठवलेले असतात. पण ती विशिष्ट प्रोसेस करून ती वेगळी काढली जातात आणि त्यांना मग असा गोल आकार दिला जातो. ही चाळणी लहान किंवा मोठी असते आणि त्यामुळे साबुदाण्याचा आकार हा छोटा किंवा मोठा असतो. अशा पद्धतीने साबुदाणा तयार केला जातो. तर साबुदाण्याचं जो शास्त्रीय नाव आहे ते आहे मेट्रोक्झिलॉन सॅगू. तर याच्यामध्ये मित्रांनो, गहू आणि इतर जे धान्य आहे त्याच्यापेक्षा साबुदाणा तयार करणं खूप फायदेशीर आहे, त्यामुळे त्याला कमर्शियल स्टार्च असंही म्हणतात. पूर्ण परिपक्व जे झाड झालेलं आहे, म्हणजे जे टॅपिओका जे झाड आहे ते पूर्ण परिपक्व जर असेल आणि योग्य वेळी जर स्टार्च काढला तर एका झाडापासून कमीत कमी 150 ते 300 किलो साबुदाणा मिळू शकतो. खरं तर साबुदाणा हा मूळचा भारतीय नाहीच, तो परदेशातून आपल्याकडे आलेला आहे आणि तो इथलाच झाला. प्रत्येक उपवासामध्ये आपण साबुदाण्याचे पदार्थ खात असतो, पण हे मात्र विशेष आहे. कृपया याचा विचार तुम्ही धार्मिकतेच्या बाबतीत करू नका, शास्त्रीय बाबतीत विचार करा की साबुदाण्यामध्ये साबुदाणा हा खरंच उपवासाला खायला पाहिजे का. उपवासाच्या पाठीमागचं कारण जर आपण शोधलं तर पोट हलकं ठेवणं हे सुद्धा आहे. आणि मग पोट हलकं ठेवायचं तर मग हा जो जड पदार्थ आहे साबुदाणा हा खूप जड पदार्थ आहे पचायला. आणि साबुदाण्याबरोबर आपण जी खिचडी करतो त्याच्यामध्ये बटाटा किंवा शेंगदाण्याचा कूट असेल, तूप असेल, हे सगळं मिश्रण पचायला अति जड होतं. पोट हलकं राहावं हा जर उद्देश असेल तर मग आपण साबुदाणा खातो, हाही प्रश्न हा संशोधनाचा विषय आहे. मित्रांनो, साबुदाणा हा अनेक जणांना पचायला जड तर आहेच, पण खूप जणांना तो नीट न बसल्यामुळे पोट फुगणं, पोटजड होणं, दुखणं, गॅसेस होणं वगैरे वगैरे, त्याचा भुकेवर परिणाम होणं, अग्निमंद होतो, साबुदाणा नीट भिजला नाही किंवा अर्धवट भिजला, अर्धवट शिजला, तर त्याचा त्राससुद्धा होतो. आणि म्हणून मित्रांनो, साबुदाणा हा पचायलाही जड आहे. त्याच्यात पोषण मूल्य जर म्हणाल तर पोषण मूल्य कर्बोदक सोडून बाकी विशेष असतं, त्याच्यामध्ये काहीच नसतं. आणि म्हणून पोषण मूल्यसुद्धा काहीही नसतं, परंतु तरीही साबुदाणा आपण खिचडीसाठी किंवा उपवासासाठी खातो. साबुदाणा हा उपवासाला कधीपासून सुरू झाला हे मात्र नक्कीच कोणाला माहीत नाही, हा प्रश्न थोडासा संशोधनपर होईल.
तर अशा पद्धतीनं काहीच पोषणमूल्य नसताना सुद्धा आपण साबुदाण्याला इतकं महत्त्व दिलेलं आहे आणि उपवासाला सुद्धा त्याचं खूप महत्त्व आहे. तर अशा पद्धतीनं साबुदाण्याची माहिती मी आपल्यासमोर या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. मित्रांनो, ही जर माहिती तुम्हाला आवडली तर नक्कीच शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.